अंजीर बनवणार आहोत, त्याकरता आपण हे साहित्य घेतलेलं आहे. अंजीर घेतलेले आहेत 6-7, बटर घेतलेलं आहे, वेलचीची पावडर घेतली आहे, दालचिनी पावडर घेतली आहे, लिंबू घेतलंय थोडंसं, साखर आणि आवश्यकतेनुसार पाणी लागणार आहे. आपण इथे एक नॉनस्टिक पॅन घेतलंय, ते गरम करायला ठेवलंय, त्याच्यामध्ये आपण आता हे सगळे अंजीर टाकणार आहोत. त्याचबरोबर साखर टाकायची आहे. मी जवळपास पाऊण वाटी साखर घेते. आपण अर्धा मिनिट त्याला परतला आहे, आता आपण त्याच्यात थोडस पाणी टाकणार आहोत. यातलं पाणी थोडस आटू द्यायचं आहे आपल्याला. आता 3-4 मिनिटं झालेले आहेत, पाणी थोडं कमी झालंय. आता हे असं तोडून घ्यायचे, थोडे क्रश करून घ्यायचे आणि परत 3-4 मिनिटं होऊ द्यायचे. आता 2-3 मिनिटं झाले आहेत, पाणी पण बऱ्यापैकी आटलंय आणि याला पूर्ण कलर आलाय, छान रेडिश कलर आलाय आणि याच्या बिया पण सगळ्या बाहेर आलेल्या दिसत आहेत आपल्याला. आता आपण बाकीचं साहित्य याच्यामध्ये टाकूया. थोडीशी वेलची पूड टाकूया आपण, दालचिनी पूड टाकूया, 1/2 चमचाच टाकते मी. लिंबू टाकूया पिळून, एकत्र करूया. अजून 1 मिनिट होऊ देऊया आणि मग बटर टाकूया. याला आपण थोडस पातळ राहू दिलेलं आहे, एकदम घट्ट केलेलं नाहीये. आता आपण सगळ्यात शेवटी याच्यामध्ये बटर टाकणार आहोत, त्याने छान त्याला एक चमक येईल. आणि गॅस बंद करायचा आहे. आपलं गोड अंजीर तयार आहे. हे जनरली व्हॅनिला आईस्क्रीम बरोबर टॉपिंग म्हणून खातात. आपण हे मुलांना डब्यात द्यायचं असलं तर पोळी बरोबर किंवा ब्रेड बरोबर द्यायला छान वाटेल.